तो येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातली घराणेशाही नष्ट करण्यासाठी हे बॅनर सध्या चर्चेचा आणि बातम्यांचा विषय ठरलेत या बॅनरवर एका सावलीचं चित्र आहे मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उल्लेख आहे आणि या फ्लेक्सवर एक हॅशटॅगही आहे हॅशटॅग कणकवली विधानसभा कणकवली हा राणेंचा बाले किल्ला इथं गटबाजी होते इथं स्पर्धा लागते इथं एकत्रित जोर लागतो पण इथं एकच फॅक्टर चालतो राणे फॅक्टर त्यामुळे जेव्हा कणकवलीमध्ये तो येतोय असे बॅनर्स लागले होते तेव्हा ते नितेश राणेंना आव्हान देण्यासाठीच लागल्याची चर्चा झाली पण या बॅनर्सचा दुसरा एक अर्थ निघाला बॅनर्स ठाकरे गटामधल्या अंतर्गत गटबाजीमुळे लागल्याची पण बॅनर मधून वातावरण निर्मिती होत असली तरी कणकवलीत राणेंचा गड भेदणं ठाकरेंना जमू शकतं का यंदा कणकवलीची गजाल नेमकी आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण आधी थोडक्यात बघूयात कणकवलीचं राजकारण जे सुरू होतं भाजप आणि काँग्रेस पासून इथं या पक्षांचं चांगलं बळ जुना कोर मतदार पुनर्रचना होण्याआधी इथं वन साईड भाजप चालायची काँग्रेस फाईटमध्ये असायची पण मागच्या दहा वर्षात चित्र बदललं इथलं राजकारण एकाच फॅक्टरवर सुरू झालं आणि एकाच फॅक्टरवर येऊन थांबलं राणे फॅक्टर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा गड सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा गड सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचा गड असे दावे होतात पण नेमकं उत्तर एकच असतं सिंधुदुर्ग जिल्हा हा राणेंचा गड इथं विरोधात ठाकरे आहेत इथं विरोधात काँग्रेस आहे इथं विरोधात भाजपही होती पण राणे फॅक्टर मागच्या दहा वर्षात कणकवलीमधून तरी मागे हटलेला नाही विरोधकांनी संधी निर्माण केल्या पण कणकवलीचा बुरुज ढासळला नाही नितेश राणे सलग दोनदा निवडून आले पक्ष आणि विरोधक बदलले तरीही कणकवलीच्या राजकारणातला र हा राणेंशी रिलेटेड आहे मागच्या दोन टर्म नितेश राणेंनी इथं सहज विजय मिळवलाय युती असताना शिवसेनेनं त्वेषानं उमेदवार देऊन सुद्धा राणे मागे हटले नाहीत यंदाच्या लोकसभेला ठाकरेंच्या राऊतांनी सगळी रत्नागिरी वेधली राणेंनी उत्तर म्हणून कणकवलीमधून डबल लीड दिलं आणि सामना जिंकला पण विधानसभेला हेच गणित राहील असं नाही कारण यंदा राजकारणातल्या र मध्ये राणे आहेत आणि राडाही ज्याला इतिहास आहे ते तेहतीस वर्षांचा इतिहास चर्चेत येणार असला तरी वर्तमान काय आहे यंदा काय होणार आहे ते बघूयात तर महायुतीकडून नितेश राणे कमळावर मैदानात असणार हे जवळपास निश्चित आहे मागच्या वेळी ठाकरे आणि भाजप सोबत असतानाही भाजपनं हट्टानं नितेश राणेंना शेवटच्या दिवशी पक्षात घेतलं तिकीट दिलं आणि ठाकरेंनी उमेदवार दिलेला असतानाही जिंकवून आणलं आता यांना नारायण राणे कमळावर लोकसभेचे खासदार आहेत त्यामुळे इथं मशीनवर राणे येणार आणि कमळही महत्वाचा विषय ठरतो समोर कोण वर्तमानात इतिहासाचा विषय कसा येणार तर महाविकास आघाडीमध्ये या जागेवर काँग्रेसनं खडा टाकून बघितला होता पण तिथं खरा फोर्स ठाकरेंचा ना आहे हे ओळखून काँग्रेसनं फार नाद केला नाही त्यामुळं इथून पुढे आले ठाकरे गटातले इच्छुक राणेंशी जुना राडा असणारे ठाकरे गटातून पहिले इच्छुक आहेत संदेश पारकर नव्याण्णव मध्ये राणे राज्याचे मुख्यमंत्री असताना पारकरांनी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती नगरपंचायतीच्या इलेक्शनला हे आमने सामने आले पण पारकरांनी फक्त एकदाच गुलाल उधळला आता सध्याचं गणित बघायचं झालं तर पारकर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत भाजपकडून एकोणीसला डावललं गेल्यानं त्यांची भाजप विरुद्ध नाराजी आहे त्याचं उत्तर देण्याची संधी त्यांना यंदाच्या लोकसभेला होती पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाही मतदारसंघातून त्यांना लीड घेता आलं नाही याआधी नगराध्यक्ष वगळता कुठलं मोठं पद नसणं ही गोष्ट पारकरांना बॅकफूटवर घेऊन जाते फक्त राणेंविरुद्धचा संघर्ष यावर लढाई आखणं त्यांच्यासाठी सोपं नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात इच्छुकांमध्ये दुसरं नाव आहे सतीश सावंत यांचं मागच्या वेळी नितेश राणेंकडून झालेल्या पराभवाची जखम त्यांच्या मनावर आहे पण यावेळी त्यांचं बळ वाढलंय असं म्हणायचं कारण म्हणजे ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती आणि काँग्रेससोबत झालेली बेरीज मागच्या इलेक्शनला सेना आणि भाजप असा सामना झाला ज्यात तिसरा प्लेअर काँग्रेस होता काँग्रेसला तेव्हा जेमतेम चार हजार मतं मिळाली असली तरी सध्या काँग्रेसचं वातावरण मतदारसंघात असल्याचं सांगितलं जातं दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसमुळे जोडली गेली तर सतीश सावंत किमान आव्हान उभं करू शकतात सावंत यांना ग्राउंडवरचा शिवसैनिक प्लस आपली संस्थात्मक ताकद एकत्र जोडता येऊ शकते जिल्हा बँकेचं दोन वेळा अध्यक्षपद जिल्हा परिषदेचं सदस्यपद या माध्यमातून त्यांनी समीकरणं लावली आहेत त्यात सावंत हे सुद्धा पूर्वाश्रमीचे राणेंचे कार्यकर्ते त्यामुळं मतदारसंघात संपर्क आहे पण तरीही राणे फॅमिलीच्या तोडीची ताकद सावंत यांना लावणं अवघड जाईल अशी ही चर्चा आहे मग नंबर लागतो तो सुशांत नाईक यांचा मागच्या दोन वर्षांपासून सुशांत नाईक यांनी कणकवलीमध्ये जोर लावायला सुरुवात केली कुडाळचे आमदार वैभव नाईक हे त्यांचे चुलत भाऊ तर माजी काँग्रेस कार्यकर्ते श्रीधर नाईक हे त्यांचे वडील श्रीधर नाईक आणि काँग्रेस कोकणात ऐन भरात असताना नाईक यांची हत्या झालेली या हत्येचा आरोप नारायण राणेंवर ठेवण्यात आला पुढे राणे निर्दोष सुटले पण म्हणून संघर्ष संपला नाही चौदाला कुडाळमध्ये नाईकांनी नारायण राणेंना हरवलं पण त्याच राणेंनी लोकसभेला कुडाळमधून लीड घेतलं जर सुशांत नाईक कणकवली मधून उमेदवार असतील तर सहानुभूतीची लाट तयार होऊ शकते तेहतीस वर्षांच्या संघर्षाचा इतिहास चर्चेत येऊ शकतो पण मागच्या दोन वर्षातच सुशांत त्यांचं नाव पुढे येत असल्यानं त्यांची ताकद कमी पडते ती ग्राउंडमध्ये हे ग्राउंड त्यांनी बंधू वैभव नाईक यांच्या जोरावर आखलाय पण वैभव नाईकांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवायची फिल्डिंग राणे फॅमिलीच लावत असल्यानं सुशांत नाईकांना फक्त संघर्षाच्या इतिहासावर डाव खेळता येणार नाही यावरून लक्षात येतं था की इथं ठाकरे गटाला उमेदवार निवडीपासून प्रचाराची लाईन आणि आघाडी म्हणून असलेल्या बिरजा या सगळ्यावर फोकस करावा लागणार आहे पण हॅट्रिकची संधी असलेल्या नितेश राणेंसाठी कणकवली हा बाले किल्ला कसा बनला तर याचं पहिलं कारण अर्थातच नारायण राणे राणेंनी सिंधुदुर्गमध्ये आपली ताकद ग्राउंड लेवलला वाढवली इथल्या पंचायत समिती नगरपंचायत इथं आपला होल्ड बसवला कार्यकर्त्यांची फळी अशा पद्धतीनं उभी केली की राणे काँग्रेसमध्ये गेले राणेंनी स्वतःचा पक्ष काढला आणि राणे भाजपमध्ये आले तरी राणे फॅक्टर पूर्णपणे पुसून काढणं विरोधकांना जमलं नाही मुळात राणेंनी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुल्यबळ विरोधक उभा राहणारच नाही यावर कायम भर दिल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ठाकरेंनी काही प्रमाणात बॅकफूटला आणलं तेव्हा राणेंनी भाजपसोबत बेरीज बसवली लोकसभेतल्या विजयामुळं इथं नारायण राणेंना मानणारा वर्ग पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र आहे इथं राणेंच्या कंपन्या आहेत व्यवसायांवर होल्ड आहे त्यामुळं माणसांचं गणित राणे फॅमिलीनं लावलेलं आहे याला मागच्या दहा वर्षात नितेश राणेंनी विकास निधी आणून आणि जनसंपर्क वाढवून जोड दिली आहे दहा वर्षांच्या आमदारकी त्यांचा कनेक्ट आहे या दहा वर्षांच्या बेसमुळेच विरोधकांची बाजू तोकडी पडू शकते अशी चर्चा आहे त्यात राणेंचे राजकीय शत्रू एकावेळी ताकदीनं एकत्र न येणंही त्यांच्या पथ्यावर पडत आलंय आता ही नायकांना उमेदवारी दिली तर मागची पाच वर्ष काम करणाऱ्यांचं काय ही नाईक कुटुंबाची घराणेशाही नाही का हा था प्रश्न ठाकरे गटात चर्चेत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात या सगळ्या वातावरणामुळे कणकवली राणेंसाठी पूर्ण सेफ आहे का तर राणेंकडून देवगड पंचायत निसटली पण कणकवली आणि वैभववाडीतला होल्ड कायम आहे ठाकरेंनी काँग्रेसची वेरीज केली असली तरी राणेंनी भाजपचा जुना मतदार जोडून घेतलाय इथं दहा टक्के मुस्लिम समाजाचा मतदार असल्यानं नितेश राणेंची मुस्लिम समाजाबद्दलची वक्तव्य त्यांना डॅमेज करू शकतात पण राणे कुटुंबानं लाभार्थ्यांची समीकरण मुस्लिम समाजातही तयार केल्याचं सांगितलं जातं त्यामुळं हे एक गठ्ठा मतदान राणेंच्या विरोधात जाईल अशी शक्यता कमी असल्याचं मत स्थानिक पत्रकार व्यक्त करतात राणे कुटुंबात विधानसभेची दोन तिकीट मिळण्याची चर्चा आहे त्यातून राणे प्लस एकनाथ शिंदे हे समीकरण ठाकरेंच्या विरोधात जोडलं जाईल अशी ही शक्यता आहे त्यामुळं यंदा राणे मैदानात एकटे नाहीत तर बेरेज घेऊन उतरणार आहेत भाजपही कोकणातून ठाकरेंना जास्तीत जास्त मायनस करायच्या तयारीत आहे साहजिकच ठाकरेंना हीच बेरीज आपल्या आणि आपल्या उमेदवारांच्या राणेंसोबतच्या जुन्या राड्यावर जोडता आली आणि तो येतोय हे वातावरण फक्त एकाच उमेदवारामागं ताकदीनं उभं केलं तरच नितेश राणे यांचं गणित बिघडू शकतं कारण यांना सामना राणेविरुद्ध इतर नाही तर थेट राणे विरुद्ध ठाकरे असाच आहे तुम्हाला काय वाटतं कणकवलीमध्ये नेमकं काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका